मी तनुजा इनामदार म्हणजेच तुमची मना आमच्या कुबेर युट्यूब चॅनलच्या माझ्या मातीचे गायन या माझ्या सिरीज मधला आजचा हा चौथा भाग. गेले 3 भागात आपण कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्याबद्दल माहिती, त्यांच्या काही कविता असं ऐकतो. आज पाडगावकर यांच्या या सिरीज मधला शेवटचा भाग. मंगेश पाडगावकर यांना त्यांचं खूप महाराष्ट्र मराठी या गोष्टीवर फार प्रचंड प्रेम होत. एका मुलाखतीमध्ये पाडगावकरांना विचारलं गेलं की कोणता पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला सर्वात जास्त आनंद झाला, त्यावर पाडगावकर म्हणाले की मला जेव्हा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळाला त्यावेळी मला अतिशय आनंद झाला. मी मराठी आहे, मी महाराष्ट्रात राहतो, त्यामुळे महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला अतिशय आनंद झाला. पाडगावकरांचा स्वभाव अतिशय मिश्किल होता आणि तो त्यांचा स्वभाव आपल्याला त्यांच्या कवितांमधूनही जाणवतो, दिसून येतो. पाडगावकरांनी अगदी शेवटपर्यंत आपली कविता जपली. अगदी शेवटी शेवटी त्यांना नागिणीचा त्रास होत होता, त्याचा त्यांना खूप त्रासही होत होता, त्यामुळे होणाऱ्या वेदना सहनही होत नव्हत्या. या अशा अवस्थेत देखील एक दिवस पाडगावकरांनी त्यांच्या घरात काम करणाऱ्या मुलीकडून एक कागद मागून घेतला, त्यावर काही ओळी लिहिल्या आणि त्या मुलीला सांगितलं, जा ह्या मुलाला नेऊन दे. त्यांचा मुलगा घराच्या इथे खालीच क्लिनिक मध्ये बसलेला होता. ती मुलगी तो कागद घेऊन क्लिनिक मध्ये गेली. मुलांनी त्या ओळी वाचल्या. त्यावर त्या ओळी अशा लिहिलेल्या होत्या, सोसवेना जरी नागिणीचा दाह, सोसवेना जरी नागिणीचा दाह, तरी घट्ट मोह जगण्याचा, मरणाला हाक जरी या ओठात, मरणाला हाक जरी या ओठात, तरीही पोटात भुंग जळे, जरी बुडू आले जगण्याचे तारू, जरी बुडू आले जगण्याचे तारू, संध्याकाळी हाक घाली दारू, कसा घ्यावा येथे जगण्याचा शोध, कसा घ्यावा येथे जगण्याचा शोध, केवळ विनोद जन्म मृत्यू. ह्या अशा वेदनेच्या अवस्थेमध्ये देखील त्यांच्या सकारात्मक विचारांची आपल्याला हे मिळते या कवितेमधून. कविता ऐकावी हे पाडगावकर यांच्यामुळे आपल्याला कळलं. एवढं सुंदर सुंदर आणि सुखाचं दान पाडगावकर तुम्ही आम्हाला दिलंय, आमच्या पुढच्या अनेक पिढ्यांनाही हे दान दिलंय, त्याबद्दल आम्ही सदैव तुमच्या ऋणात राहू. त्यांच्याच कवितेतल्या काही ओळींनी पाडगावकरांच्या या सिरीजचा आपण शेवट करूया. एका कवितेत ते असं म्हणतात, इतकं दिलं इतकं दिलं इतकं दिलं तुम्ही मला, खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला. इतकं दिलं इतकं दिलं इतकं दिलं तुम्ही मला, खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला. या नोटवर इथेच हा भाग संपवूया. पुढच्या भागात भेटूया अशाच एका कवी गीतकार यांच्या माहिती कविता यांच्यासह. तोपर्यंत आमचा कुबेर यूट्यूब चॅनल तुम्ही बघत राहा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.